झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी कराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. वयाच्या 95व्या वर्षी स्वातंत्र्य सैनिक कोरोनावर मात करून घरी परतले. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील स्वतंत्र सेनानी कमलाकर शंकर सेठ भोळे यांना वयाच्या 95व्या वर्षी कोरोनाची लागण झाली. मात्र आपल्या जिद्दीचा पुन्हा एकदा परिचय देत या स्वातंत्र्य सैनिकाने वयाच्या 95व्या वर्षी देखील खचून न जाता उपचार करून कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दूध दरवाढीवरून राजू शेट्टी पुन्हा आक्रमक, गायींना हाताशी धरून काढला मोर्चा. आज साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध दरवाढीसाठी रस्त्यावर उतरली आहे. सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघाला असून स्वतः राजू शेट्टी या आंदोलनाच्या अग्रभागी आहेत. गाय या आंदोलनात घेऊन तिच्यासह हे सगळे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आहेत. या आंदोलनात 400 ते 500 कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या आंदोलनानंतर आता राज्यात पुन्हा एकदा दूध दरवाढीचे आंदोलन पेटणार आहे. सध्या जो शासकीय दर दुधाला मिळाला आहे तो परवडत नसल्याने सरकारने हा दर वाढवून द्यावा अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. शिवसेनेचे खड्ड्यात कागदी नावा सोडून आंदोलन. भुसावळ शहरातील खड्डेमय रस्त्यांमध्ये कागदी नावा सोडून शिवसेनेने आज अनोखे आंदोलन करून नगरपालिका प्रशासनाचा निषेध केला आहे. नगरपालिका खड्डेमय रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे अशी देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे. सत्ताधाऱ्यांना फक्त शहरात पत्रकार परिषद घेऊन कोण कुठून लढणार यातच रस राहिला आहे. जनतेच्या प्रश्नाशी सत्ताधाऱ्यांचे काही एक देणे घेणे नसल्याचा आरोप शिवसेनेचे तालुका संघटक प्राध्यापक धीरज पाटील यांनी म्हटले आहे. तसेच नगरपालिकेला त्वरित जाग यावी म्हणून आम्ही आंदोलन केले आहे. जर का नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष केले तर शहरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केला जाईल असा इशाराही शिवसेनेचे शहर प्रमुख बबलू बर्डे यांनी दिला आहे. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना अडेक्स मलम वाढवून नगरपालिका सत्ताधाऱ्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. हतनूर धरणाचे 26 दरवाजे पूर्ण उघडले. जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनाच्या क्षेत्रातील महत्वाच्या अशा हतनूर धरणाच्या पाणलोक क्षेत्रात आज दिवसभरात दमदार पाऊस झाल्याने हतनूर धरणाचे 26 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले. त्यातून 1,16,132 क्युसेक्स इतक्या प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे तापी नदी दुथडीवरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच तापी नदीकाठी न जाण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 38,000 हेक्टरवरील शेतीला याचा लाभ होणार असल्याची माहिती हतनूर धरणाचे उप अभियंता PN महाजन यांनी दिली आहे. गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर कल्याणात पोलिसांचा रूट मार्च. गणेशोत्सव आणि मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर आज कल्याणमध्ये कल्याण परिमंडळ 3 वतीने रूट मार्च करण्यात आला. संवेदनशील परिसरात पोलिसांनी हा रूट मार्च काढला. या रूट मार्च मध्ये SRPF 200 जवान, पोलीस ठाण्याचे 100 जवान, 50 अधिकारी सहभागी झाले होते. सर्व सण उत्साहाने आणि शांततेत साजरे व्हावेत याबाबत जनतेला आश्वस्त करण्यासाठी आजचा रूट मार्च काढण्यात आला होता. यावेळी DCP विवेक पानसरे यांनी रूट मार्चच्या माध्यमातून सांगितले की आम्ही जनतेला प्रत्येक माणसामध्ये 6 फुटाचं अंतर असलं पाहिजे हे दाखवून दिलं आहे. रूट मार्च दरम्यान आम्ही सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन जनतेने गणेशोत्सवादरम्यान करावे. करोनाचा फैलाव
रोखण्यासाठी ज्या सूचना देण्यात आल्या आहेत त्या सूचनांचे पालन करण्यात यावे, गणेशोत्सव साध्या पद्धतीने व भक्तिभावाने साजरा करावा असे आवाहन देखील त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी कडेगाव तहसील समोर पहाटे ठिय्या आंदोलन. कैन एग्रो एनर्जी इंडिया रायगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे सन 2018-19 चे शेतकऱ्यांची थकीत ऊस बिल दिलेली नाही, सदरची बिले तातडीने देण्यात यावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कडेगाव तहसील समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. याबाबत कडेगाव राज्य मंत्री माननीय विश्वजीत कदम यांना कृषी व सहकार मंत्री या नात्याने किमान त्यांच्या मतदारसंघातील तरी अन्याय दूर करावा अशी मागणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांनी केली आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.